उपवासामध्ये घरोघरी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे भगर. भगर किंवा वरीचा भात बनवत असताना तो सुटसुटीत होत नाही, चिकट होतो अशी बऱ्याच जणांची समस्या असते. आज मी तुमच्यासाठी दानानं दाना सुटसुटीत असा भगरीच्या पुलावाची रेसिपी घेऊन आली आहे. तेवढाच तो टेस्टी लागतो आणि चटकन बनवून तयार होतो. हलका फुलका आणि उपवासासाठी असा हा पोटभरीचा नाश्ता मिळाल्यावर सगळेच जण आवर्जून उपवास करतील. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा कप भरून भगर किंवा ज्याला वरीचे तांदूळ असंही म्हणतात ते घेतलेले आहेत. वजनाने म्हणाल तर अर्धा पावाच्या जवळपास ही साधारणतः भगर आहे. याला पहिल्यांदा व्यवस्थित निगळून घ्यायचं, कारण याच्यात छोटे दगड वगैरे असतात, बरेचदा याच्यात मातीचे कणही असतात. निवडून घेतल्यानंतरच याला 2-3 पाण्याने असं चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं. पॅकेट बंद जरी भगर तुम्ही बाजारातून आणली तरी सुद्धा त्याला निवडून घेणं गरजेचं आहे आणि चोळून चोळून असं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्यामुळे त्याच्यात काही धूळ माती वगैरे असेल तर ती सर्व निघून जाईल. हा भगरीचा पुलाव अत्यंत चविष्ट लागतो आणि मस्त पौष्टिक देखील आहे. तर इथे मी 2-3 पाण्याने भगर स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला भगरीत घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे. तर अर्धा कप भगरासाठी साधारणतः 1.5 कप भरून मी इथे भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. गॅसच्या एका साईडला त्याला गरम करायला ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे भगरीची फोडणी करून घेऊया. तर गॅसवर मीडियम फ्लेमवर पॅन ठेवलेला आहे. साधारणतः 2 चमचे भरून मी इथे तूप घातलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही तेलाचा वापरसुद्धा करू शकता. तूप चांगलं मेल्ट झालं, गरम झालं की अर्धा वाटी असे शेंगदाणे घातलेले आहे. शेंगदाणे चांगले तुपामध्ये फ्राय करून घेऊया. भाकरीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालण्यापेक्षा एकदा असे फ्राय केलेले शेंगदाणे घालून वापरून पहा. अत्यंत चविष्ट आणि खमंग ती भगर खायला लागते. आता शेंगदाणे चांगले फ्राय झाले ते कसं समजायचं? तर बघू शकता इथे तडतड असा शेंगदाणे फुटल्याचा आवाज येत आहे. व्यवस्थित ते फ्राय झालेले आहेत. रंग देखील त्याचा थोडासा चेंज झाला आहे. एका वाटीमध्ये आता इथे शेंगदाणे काढून घेऊया आणि त्याच उरलेल्या तुपामध्ये फोडणी करून घेऊया. अर्धा चमचा मी इथे जिरे घातलेले आहे. जिरं चांगलं तुपामध्ये फुललं की आपल्याला 2-3 अशा लांब कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. त्यासुद्धा तुपामध्ये चांगल्या फ्राय करून घेऊया. तुपामध्ये शेंगदाणे फ्राय केल्यानंतर अगदीच जर तूप शिल्लक नसेल पॅनमध्ये तर वरून थोडंसं तूप तुम्ही घालू शकता. आता मी इथे अर्धा वाटी बारीक कट केलेला असा गाजर घालत आहे. हे पूर्णतः ऑप्शनल आहे. उपलब्ध असेल तर घरी तुम्ही नक्की त्याचा वापर करू शकता. भाकरीच्या पुलावामध्ये हा गाजर दिसायला खूप छान दिसतो आणि चविष्ट देखील लागतो. आता आपल्याला एका मोठ्या बटाट्याचे असे छोटे छोटे काप करायचे आहेत आणि ते सुद्धा याच्यामध्ये घालायचे आहेत. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या साईजच्या जर तुम्ही बटाट्याच्या फोडी केल्या तर लवकर शिजतात देखील. अगदीच जर मोठ्या फोडी केल्या तर शिजायला थोडासा वेळ लागतो. आता एक मोठा पिकलेला लाल टोमॅटोसुद्धा मी इथे घातलेला आहे. सगळं साहित्य 2 मिनिटांपर्यंत व्यवस्थित परतून घेऊया. आता याच्यामधलं जे साहित्य तुम्हाला व्रताला किंवा उपवासाला चालत नाही ते तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. अगदीच जर नुसता नाश्त्याला खायला हा पुलाव बनवत असाल तर याच्यामध्ये इतरही भाज्या तुम्ही ॲड करू शकता. तर सगळं साहित्य थोडंसं सॉफ्ट झालं की याच्यामध्ये धुवून ठेवलेली भगर घालायची. फोडणीमध्येच 100% भाज्या शिजवायच्या नाहीत तर थोड्याशा कच्च्या असतानाच आपल्याला त्याच्यामध्ये भगर घालायची आहे. भगर व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे. तेलाचा जरी वापर करत असाल तरी तेलात देखील हा पुलाव तेवढाच छान आणि चविष्ट बनतो. आता या स्टेजला गरम करून ठेवलेलं पूर्ण पाणी याच्यामध्ये घालायचं आहे. चवीनुसार मी इथे सैवद मीठ घातलेलं आहे. तळून ठेवलेले शेंगदाणे घालायचे. सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता याला एक उकडी फुटली की याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला चांगलं शिजू द्यायचं. बघू शकता इथे भगरीला उकडी फुटलेली आहे. झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करून घ्यायची आणि आता जोपर्यंत याच्यामधलं सगळं पाणी आटत नाही तोपर्यंत या भगरीला शिजू द्यायचं. आणि बघू शकता 2-3 मिनिटानंतर अगदी ही भगर आपली मस्त लुसलुशीत मऊसूत शिजलेली आहे. पाणी पूर्णपणे आटलं की लगेच गॅस बंद करायचा
आणि आता बघू शकता या भगरीला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. पाणी आटल्या गॅस बंद केल्यानंतर एकदा भगर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा भरून मी काळे मिरेपूड घातलेली आहे. तसंच आपल्याला एक चमचा भरून या स्टेजला इथे तूप घालायचं आहे. परत एकदा ही व्यवस्थित भगर मिक्स करून घेऊया. आणि आता महत्त्वाची टिप, भगर सुटसुटीत आणि दाना न दाना असा मोकळा दिसावा यासाठी काय करायचं, आपल्याला गॅस बंद केल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटे याला असं सोडून द्यायचं आहे, जेणेकरून याच्यामध्ये उरलेली जे काही वाफ आहे ते सुद्धा निघून जाईल आणि अगदी मोकळी आणि मस्त ही भगर बनून तयार होईल. 3 ते 4 मिनटानंतर इथे बघू शकता अगदी सुटसुटीत आणि मोकळी ही भगर किंवा हा भगरीचा पुलाव बनून इथे तयार झालेला आहे. मस्त सुटसुटीत आणि खायला तेवढीच चविष्ट ही भगर लागते. छान कोथिंबीरीने याला गार्निश करून घेऊया. कोथिंबीर जर तुम्हाला उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. अगदी बघितल्याबरोबर खायची इच्छा होईल आणि तोंडाला पाणी सुटेल अशी ही भगरीच्या पुलावाची रेसिपी आहे. बघू शकता एकदम खिले खिले दाना न दाना मोकळा कलरफुल अशी भगरीची उपवासाची पुलाव इथे बनून तयार आहे. तेवढीच चविष्ट ती खायला लागते. पोटभरीचा अगदी नाश्ता आहे. तर रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा. पुन्हा भेटू एका भन्नाट रेसिपीसोबत.